दर्शक नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता कोल्हापुरातील त्र्यंबोली मंदिराजवळ आहे. जवळपास बघायला गेलं तर या मंदिराच्या विकासासाठी, सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी सत्यजित उर्फ नाना अकादमी यांच्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आणि हे 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. काय सांगाल या पाठपुराव्याबद्दल, ह्या निधी मिळाल्याबद्दल? आई अंबाबाईची पालखी दसऱ्यामध्ये आई त्यांची बहीण असलेली त्र्यंबोली देवीला दरवर्षी भेटायला येते, पण या ठिकाणी रस्त्याची खूप दुरावस्था झाली होती. या त्र्यंबोली मंदिर टेकडीचा, कोल्हापुरातील सर्वात मोठी उंच टेकडी आहे, याचा विकास आराखडा झाला पाहिजे म्हणून गेले बरेच दिवस आम्ही प्रयत्न करत होतो. तर त्याचा ड्रॉईंग अँड डिझाईन मी आता इथं तयार करून कशा पद्धतीने टेकडी विकसित होईल याचं मी आता तयार केला. त्याचा पहिला टप्पा म्हणून लोकसभेची निवडणूक झाली होती, त्यावेळी इथं आम्ही कार्यक्रम घेतला होता, त्यावेळी नागरिकांची मागणी होती आणि त्यावेळी त्याचा पाठपुरावा मी केला आणि अमलसाहेब मुन्ना, आदरणीय खासदार मुन्ना माडिकसाहेब व अमल माडिकसाहेब यांच्या माध्यमातून या पाठपुराव्याला यश आलं आणि पहिला 1 कोटीचा टप्पा याची कामाची सुरुवात आज या ठिकाणी खासदार साहेबांच्या आणि अमलसाहेबांच्या हस्ते झाली. आई त्र्यंबोलीकडून बघायला गेलं तर आता काय आशीर्वाद काय मागितलेला आहे? काय कोल्हापूरची आई अंबाबाई आणि त्र्यंबोली आणि डक्कनचा राज ज्योतिबा ह्या सर्व देशामध्ये ह्याचं आख्यायिकाने महत्त्व आहे, पण कोल्हापूरची आजची अवस्था जर बघितली तर खूप वाईट आहे. रस्त्याची अवस्था बघितली तर खूपच वाईट आहे. मी आईकडे एवढंच मागतो, माझी इच्छा आहे कोल्हापूरचा विकास करण्यासाठी, माझी इच्छा आहे त्यासाठी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि मला नक्की खात्री आहे भविष्यकाळामध्ये आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील. परवा दिवशी नाना बघायला गेलं तर विसर्जन मिरवणूक होती, त्यावेळेला अनेक बातम्या विसर्जन मिरवणुकीनंतर आल्या की भाजपचे सत्यजित नाना कदम नाराज आहेत, त्याच्याबद्दल काय? नाही असं काही नाही, बूथ तो लावला नाही, असं काही नाही. 2014 सालापासून हे बूथ मी लावत आलेलो होतो. कोरोना काळानंतर मिरवणुका नव्हत्या, त्यावेळी थोडं थांबलेलं होतं आणि 2022 ला आमचे चुलते गुणाजीराव कदम काका वारल्यामुळे मी लावला नव्हता आणि आता परत ह्या वर्षी हा बूथ लावला, त्यामुळे बघितलं की बूथ वेगळा लावला, मी नाराज आहे असं काही नाही आहे. उदाहरण आलेलं आहे? नाही आलेलं आहे, पण तसं काही नाही. भविष्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून गेले 10 वर्ष मी काम करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची माझी इच्छा आहे आणि ती वरती वरिष्ठ नेते नक्की पूर्ण करतील. जवळपास बघायला गेलं तर 1 कोटी रुपयांचा आज या कामासाठी एक निधी मंजूर झालेला आहे. जवळपास 10 कोटीचं प्रस्तावित हे काम आहे आणि या कामासाठी पुढे सुद्धा या पद्धतीने मी पाठपुरावा करेन अशा पद्धतीने यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलेला आहे. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटो बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.